नमस्कार मित्रांनो, आमचे यूट्यूब चॅनल यावर आपले पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी जो टॉपिक घेऊन आलो आहे तो आहे आमवात। आमवात म्हणजे याला आधुनिक वैद्यकशास्त्राच्या व्याख्येप्रमाणे आपण रूमेटॉइड आर्थरायटिस याच्या लक्षणाशी साधम्य अशा स्वरूपाची याची तुलना करू शकतो। तर सर्वप्रथम आपल्याला आता सध्या पावसाळा ऋतू सुरू होतो आहे आणि यामध्ये थंडाव्याचा कालावधी वाढत जाणार आहे आणि त्यामुळे अशा रुग्णांमध्ये सांध्यांमध्ये सूज येणे, सांधे ठणकणे, दुखणे अशा स्वरूपाचे लक्षणं वगैरे यामध्ये आढळतात। तरी साधारण यामध्ये कुठले कुठले लक्षणं असतात? तर साधारण सांध्यांच्या ठिकाणी सूज येणे, सांधे ठणकणे, सकाळी सकाळी सांधे जे आहेत ते जखडल्यासारखे वाटतात आणि सांध्यांच्या ठिकाणी असं टोचल्यासारखं जे आहे किंवा विंचू चावल्यासारखे, मुंगे आल्यासारखे अशा स्वरूपाची लक्षणे यामध्ये जाणवू शकतात। आणि रुग्णाच्या जे पाचनाची सिस्टीम आहेत म्हणजे पाचन जे आहे या रुग्णांचं हे अत्यंत कमी झालेलं असतं, त्यामुळे त्यांना मळमळणे हे सुद्धा चिन्ह असतं, पोट साफ न होणे हे सुद्धा चिन्ह असू शकतं आणि कर्मकाठिण्य म्हणजे त्यांना हालचाल करण्यासाठी सोयीस्कर नसतं। अर्ली मॉर्निंग स्टिफनेस हे त्याचं एक महत्त्वाचं लक्षण आहे, म्हणजे सकाळी रुग्ण उठला तर त्याला पहिले काही वेळपर्यंत जोपर्यंत सांधे त्याची हालचाल व्यवस्थित होऊ लागत नाही तोपर्यंत या रुग्णांचे सांधे जे आहेत हे जखडल्यासारखे वाटतात। आणि याचसाठी आपल्याला महत्त्वाचं उपचार जे आहेत तर आपण करून घेऊ शकतो आणि नक्कीच आयुर्वेदामध्ये यासाठी खूप उत्कृष्ट असे उपचार आयुर्वेदात सांगितलेले आहेत। तर आपण जो आमवात आहे, एक आमवात आणि संधिवात अशा स्वरूपाचे दोन त्रास एकत्र वेगवेगळे आहेत ते, आणि या आमवातासाठी वेगळी ट्रीटमेंट आहे आणि संधिवातासाठी वेगळी ट्रीटमेंट आहे। तर मी आजचा जो विषय घेतला आहे तो आहे आमवात। आमवातासाठी आपण आयुर्वेदामध्ये स्थानिक स्नेहन स्वेदन जे आहे तर स्नेहनासाठी आपण विशिष्ट जे तेल ठरवले असतील तर ते तेलं वापरू शकतो। प्रत्येक जो सांधा आहे त्या ठिकाणी सांध्यांची आपण मालिश करण्यासाठी वापरतो आणि त्याला वालुका स्वेद किंवा कोरड्या अशा स्वरूपाची अशी वाप दिली जाते त्या रुग्णांमध्ये। त्यासोबतच त्या रुग्णांना आपण एक बस्ती जो आहे वैतरण बस्ती त्या रुग्णांमध्ये वापरतो, ज्यामध्ये लेखनकर्म आणि शरीरामध्ये पाचनक्रिया जास्त वाढेल जेणेकरून शरीरामध्ये जो आम तयार होतो म्हणजे जो एक टाकाऊ पदार्थ शरीरामध्ये तयार होत असतो, कारण आधुनिक वैद्यकशास्त्राप्रमाणे याला जर विचार केला आपण तर हे ऑटोनॉमस डिसऑर्डरमध्ये याला गृहित धरलं जातं आणि त्यामुळे शरीरामध्ये हे कोणत्या जंतांच्या कारणाने वगैरे हे सर्व तयार होत नाही, परंतु ज्यावेळेस सांध्यांमध्ये इन्फ्लॅमेशन होतं तिथे जखमा तयार होऊ लागतात त्या ठिकाणी, तेव्हा मात्र शरीरामध्ये ताप येणे, जसे की सांधे गरम वाटतात आणि त्या सांध्यांच्या ठिकाणी ठणकणे, दुखणे, सूज येणे हे सर्व लक्षणं त्या रुग्णांमध्ये आढळतात। तर या रुग्णांची जर आपण वेळेत जर समजा काळजी घेतली नाही तर हे त्रास जे आहेत हे वाढत जाऊ शकतात। तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं जसं की स्नेहन स्वेदन म्हणजे ते त्या ठिकाणी मालिश करणे, त्या ठिकाणी वाळूचा शेक देणे किंवा ड्रायर असेल आपल्याकडे त्याचा शेक आपण देऊ शकतो म्हणजे कोरडा शेक द्यायचा आहे, एक वैतरण बस्ती आहे जी संडासच्या मार्गाने आपल्याला त्या रुग्णांमध्ये सोडायची असते आणि पुढे जे आहे तर त्याला लेपनकर्म ज्या ज्या सांध्यांवर सूज असेल त्या ठिकाणी लेपनकर्म आपण सांगतो। त्यानंतर एक विद्ध म्हणून ट्रीटमेंट आहे स्वयंची आयुर्वेदामध्ये ती केली जाते, तर ती ट्रीटमेंट आपण या रुग्णांसाठी करून घेऊ शकतो। तशाच स्वरूपाचं त्यांचं आपण पिण्याचं पाणी जे आहे ते सुंठयुक्त सुंठसिद्ध अशा स्वरूपाचं त्यांना पाणी पिण्यासाठी सांगतो आणि आहारामध्ये विहारामध्ये त्या रुग्णांचे आपण बदल करतो, जसं की थंडे पदार्थ आपण त्याला सांगत नाही, तूर, हरभरा, गवार, वांगी साधारणतः ही जी वातकर पदार्थ आहेत तर हे आपण त्या रुग्णांमध्ये टाळायला सांगतो। आणि यासाठीचे ज्या विशिष्ट ट्रीटमेंट आहेत तर ह्या नक्कीच रुग्णाच्या स्वतःच्या घरी होणे किंवा करणे शक्य नाही, यासाठी पंचकर्म तज्ज्ञ जे डॉक्टर असतील त्यांच्याकडेच या रुग्णांनी भेट देऊन या संबंधीचे जे उपचार आहेत ते करून घ्यायला काही अडचण नाही आहे। त्यामुळे अशा स्वरूपाचे जे रुग्ण आहेत की ज्यांच्यामध्ये अशा स्वरूपाचा त्रास असेल तर त्या रुग्णांनी आपल्या जवळचे जे कोणी पंचकर्म तज्ज्ञ डॉक्टर असतील तर यांना भेट देऊन त्या ठिकाणी त्यांच्याकडनं योग्य ते मार्गदर्शन घ्यायचं आहे आणि त्या अनुषंगाने तशी आपण ट्रीटमेंट करून घेऊ शकतात। आणखी याची जी लक्षणं आहेत मी या माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सोबत दिलेली आहेत, त्यामुळे आपल्याला कुठली लक्षणं याच्यापैकी जर जाणवत जर असेल तर नक्कीच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यासाठी जे योग्य उपचार आहेत ते डॉक्टरांकडनं आपण करून घेऊ शकतात। धन्यवाद। अशा स्वरूपाचे आरोग्य विषयक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवित राहणे हे आमच्या चॅनलचे उद्देश आहे आणि आपणास हे व्हिडिओ असेच मिळत राहावेत यासाठी आपल्याला आमचे चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटनसुद्धा दाबायचं आहे, जेणेकरून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत राहू। धन्यवाद।